नमस्कार, मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं इग्नाइट अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. बघा, सध्या एक अंगणवाडी पर्यवेक्षिका जाहिरात संदर्भात सूचना असणारा एक परिपत्रक सगळीकडे फिरत आहे आणि नेमकं त्यामध्ये काय सत्यता आहे की हे परिपत्रक दाखवलेल्या 102 जागा ह्या खरंच ॲड आलेली आहे का, मग असेल तर त्याची पात्रता काय वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहे. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की ही जी सध्या ॲड फिरते यात काय खोटं आहे आणि काय खरं आहे. बघा, त्या ॲडमध्ये जे सांगितलं आहे की तुम्हाला 3 तारखेपासून ॲडमिशन म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायला पण सुरुवात होणार आहे, 23 तारखेपर्यंत फॉर्म भरले जाणार आहे. बघा, त्या ॲडमध्ये जे आहे तर ती जी गोष्ट आहे ना, म्हणजे त्या ॲडमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहे त्या आणखी आलेल्या नाही आहेत, म्हणजे ती ॲड अजून आलेली नाही आहे, ती ॲड लवकरच येणार आहे. म्हणजे तो जो ड्राफ्ट बनवला ॲडचा, ॲड तशाच प्रकारची असणार आहे, बाकी सगळ्या गोष्टी त्याच प्रकारच्या असणार आहे, परंतु ती ॲड अजून पब्लिश झालेली नाही आहे. येत्या आठवड्याभरामध्ये ती ॲड कधीही पब्लिश होऊ शकते, त्यामुळे त्यात सध्या जरी विचारलं आपण तर त्या ॲडमधलं जागा किंवा इतर गोष्टी सोडता बाकी सगळ्या गोष्टी सत्य आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत की नेमकं अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी काय काय गोष्टी गरजेचं आहे, त्याची काय पात्रता आहे, कोण फॉर्म भरू शकतं आणि त्यासाठी काय गोष्टी लागणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहे. ओके, मुख्य सेविका संदर्भातली आहे. पहिल्यांदा आपण शैक्षणिक पात्रता बघूया की या ॲडमध्ये जर सांगितलेली शैक्षणिक पात्रता खरंच बरोबर आहे का. तर यस, बघा, मुख्य सेविका जिल्हा आपण पर्यवेक्षिका या नावाने सुद्धा ओळखतो, पर्यवेक्षिका म्हणून ओळखतो आपण. याच्यापूर्वी सुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत ती ॲड आलेली होती. तर यामध्ये तुम्हाला पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे आणि स्पेशली ही ॲड फक्त आणि फक्त कोणासाठी आहे, महिलांसाठीची ॲड आहे. म्हणजे महिलांसाठी ही खूप मोठी संधी आहे, चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे, कारण ही ॲड ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला जागाही चांगल्या येणार आहे लवकरच. त्याच्यामुळे महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. त्याची वेतन श्रेणी जर बघितली आपण 35,400 तर 1,12,400 इतकी मोठी वेतन श्रेणी आहे. म्हणजे वेतन श्रेणीसुद्धा चांगली आहे आणि पदसुद्धा चांगलं आहे ज्यांना अंगणवाडीमध्ये काम करायचं किंवा त्यांना अंगणवाडी अशा 10-15-20 अंगणवाड्यांच्या इन्चार्ज असणाऱ्या मुख्य सेविका असतात त्या. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी खूप बेस्ट आहे, तयारी करणाऱ्यांसाठी खूप छान आहे. जरी ॲड अजून आलेली नाही आहे परंतु ॲड लवकरच आठवड्याभरात पण ॲड पडू शकते. मग ॲड आल्यावर अभ्यास सुरू करणार का आपण? नाही, तर आतापासून अभ्यास सुरू करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क मिळतील आणि व्यवस्थित तयारी होईल, कारण तुमची धावपळ होणार नाही. ओके, मग झाली वयोमर्यादा काय काय आहेत, तर वयोमर्यादा संदर्भात काही गोष्टी व्यवस्थित बघून घ्या. बघा, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि 21 वर्षापेक्षा कमी नसायला पाहिजे. म्हणजे महिलांसाठी जरी सुवर्ण संधी असली तरी महिलांचं वय 21 पेक्षा कमी नसावं आणि 38 पेक्षा जास्त नसावं, हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. इतर प्रवर्गाला मात्र त्याच प्रकारची सवलत आहे. जसं बघा, 21 हा मिनिमम कॅटेगरी आहे, तर 43 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे, ज्यामध्ये भजक, भजड, विमाप्र, इमाव व इतर सवलत लागू असणारे सगळे उमेदवार जे बरोबर आहे. म्हणजे एक मिनिट, उन्नत प्रगत गटामध्ये क्रिमिलेअर गटामध्ये विजा, भजब, भजक, भजड व इतर मागासवर्गीय उमेदवारांनी सवलत लागू राहणार नाही. म्हणजे ही फक्त कोणासाठी आहे, तर जे याच्यामध्ये मोडतात, SST म्हणतो आपण त्यामध्ये मोडतात, त्यांच्यासाठी सवलत असणार आहे. त्यानंतर पदवीधारकांसाठी, म्हणजे अंशकालीन म्हणून काम करणाऱ्यांसाठी, तर अंशकालीन म्हणून काम करणाऱ्यांसाठी तर 55 वर्ष याची वयोमर्यादा असणार आहे, 55 वर्षाची वयोमर्यादा आहे. त्यानंतर माजी सैनिकांसाठी सुद्धा बघा, त्यांना सुद्धा 45 वर्ष इतकी वयोमर्यादा असणार आहे. म्हणजे या ॲडसाठी त्यांना इथपर्यंत त्यांचं वय ग्राह्य पकडलं जाईल आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरता, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्या तारखेला तुमचं वय काउंट केलं जात असतं. त्याच्यानंतर खेळाडूंसाठी सुद्धा सवलत आहे, 43 वर्ष इतकी आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा 45 वर्ष इतकी सवलत राहील. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष सवलत असणार आहे. माजी सैनिक उमेदवारांसाठी पण बघितलं 45 वर्ष आणि अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा इथे काय म्हणतात, अनुसूचित जाती प्रवर्ग निश्चित करण्यात आलेली, परीक्षा शुल्क आणि वयोमर्यादा इत्यादी निकष लागू राहतील. म्हणजे जे रेग्युलर आहेत तेच निकष यांना लागू राहतील. ओके, म्हणजे या पद्धतीने तुमची वयामध्ये तुम्हाला काही न सूट मिळेल, काही न मिळणार नाही. तुम्ही आपण कोणत्या कॅटेगरीत बसू त्यानुसार तुम्ही ती बघू शकता. त्यानंतर अभ्यासक्रम, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे. तर बघा, यामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि संगणक अशा प्रकारचे विषय असणार आहे. मग मराठीमध्ये, सॉरी इंग्रजीमध्ये पात्रता ही पदवी दर्जाची असणार आहे आणि त्याचे 10 प्रश्न आणि 20 गुण, 10 प्रश्न आणि 20 गुण. मराठीसाठी
पात्रातही पदवी दर्जाची असणार आहे आणि त्यासाठी सुद्धा 10 प्रश्न आणि 20 गुण, त्यानंतर सामान्य ज्ञान। या सामान्य ज्ञानमध्ये बघा मराठी विषयातच असणार ते, पण 20 प्रश्न 40 गुण असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे वेगळी, एकात्मिक बाल विकास कायदे सेवा योजना म्हणजे ICDS म्हणतो आपण त्याला, त्या अंतर्गत येणारे महिलांसाठीचे विविध कायदे, त्यांच्यासाठी असणारे योजना, यावरती पण प्रश्न विचारले जाणार आहे। 20 प्रश्न 40 गुण असणार आहे। त्यानंतर स्पेशली पोषण अभियान म्हणजे ICDS अंतर्गत चालवलं जाणारं जे पोषण अभियान आहे, यासाठी सुद्धा प्रश्न आहेत। 10 प्रश्न या पोषण आहारावरती किंवा अभियानावरती असणार आहे आणि 20 मार्क त्यासाठी असणार आहे। ओके, म्हणजे आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता यामध्ये पण 20 प्रश्न आणि 40 गुण असणार आहे। आणि संगणक हा स्पेशल विषय दिलेला आहे, बघा संगणकासाठी 10 प्रश्न 20 गुण असणार आहे। असे एकूण प्रश्न 100 आणि 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे। परीक्षा ऑनलाईन पद्धतीनंच असणार आहे आणि परीक्षेसाठी वेळ हा 1.5 तासाचा आहे। 1 तास 30 मिनिटे हा वेळ परीक्षेसाठी आहे आणि जे उमेदवार दिव्यांग आहे त्यांच्यासाठी मात्र 2 तासाचा वेळ दिले जाणार आहे। अशा पद्धतीने आपला अभ्यासक्रम आहे। मग या अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा जो घटक ठरतो तो म्हणजे कोणता, 40 मार्काचा विषय आहे त्याला आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे ICDS म्हणतो। या ICDS साठी आपल्याकडे स्पेशली बॅच चालू असणार आहे, स्पेशल बॅच आहे जे ICDS एक्झाम ओरिएंटेड असणार आहे, म्हणजे त्याच प्रकारच्या प्रश्नांना फोकस करणार आहे, किंवा सोबत संगणक सुद्धा तुम्हाला त्यामध्ये कव्हर करून दिलं जाईल। म्हणजे याच बॅचमध्ये तुम्हाला ICDS, पोषण अभियान आणि संगणक हे 3 घटक तुम्हाला त्या बॅचमध्ये कव्हर करून दिले जातील। बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे। इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती या बॅचेस तुम्हाला बघायला मिळणार आहे। स्पेशली बॅच आहे संपूर्ण अभ्यासक्रम, ज्यामध्ये आत्ता आपण ICDS असणार आहे। बघा या अभ्यासक्रमामध्ये ICDS घटकावरतील प्रश्न असणार आहे, म्हणजे माहिती असणार आहे आणि प्रश्नसुद्धा, त्यानंतर पोषण घटकावरती सुद्धा असणार आहे आणि संगणक, ह्या 3 घटकांसंदर्भात डिटेल्स असणारी ही बॅच, स्पेशल ICDS ओरिएंटेड बॅच आपण सुरू करतोय। ही बॅच कुठे मिळेल तुम्हाला, तर ही बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती मिळणार आहे। तिथून तुम्ही बॅच घेऊ शकता। त्यासाठी इग्नाइट अकॅडमी ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्यामध्येच तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिटेल्स दिसणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, ॲड अजून यायची बाकी आहे, त्यामुळे ॲड आली नाही आहे लगेच फॉर्म भरायला कुठेही सापडणार नाही तुम्ही। आपण सगळी माहिती घेतली कारण इग्नाइट अकॅडमी त्याच गोष्टी सांगते ज्या गोष्टी ओरिजिनल आहे, खऱ्या आहे। बॅच चालू आहे परंतु ॲड कधीही येऊ शकते, म्हणजे येत्या आठवड्याभरात सुद्धा ॲड येऊ शकते, त्यामुळे तयारी लागा। ह्या ज्या माहिती, हा ड्राफ्ट आहे, या ड्राफ्टनुसार असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी सत्य आहे, फक्त अजून जागा, त्यांचं विभाजन कसं असेल हे प्रत्यक्ष ॲड आल्यानंतर आपल्याला कळणार आहे। ओके, मला वाटतं या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरती तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील। आणि लवकरच आपण ICDS चे डेमो लेक्चरसुद्धा सुरू करत आहोत। ओके, चला, थँक्यू, धन्यवाद, टेक केअर।